कोल्हापूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आता काही अंशी पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता पंचगंगेची वाटचाल ही इशारा पातळीकडे सुरू झाली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटाने वाढ झाली असून जिल्ह्यातील 69 बंधारे हे पाण्याखाली गेलेत. याचाच पंचगंगा घाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील यांनी. कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसानं काही अंशी विश्रांती घेतली असली तरी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं आता पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. आपण सध्या आहोत कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर आणि आपण बघत आहोत की पंचगंगा नदी जी आहे आता पात्राबाहेर वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट जारी केलेला आहे, मात्र धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरची पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील आता गेल्या 24 तासात 3 ते 4 फुटाने वाढ झालेली आहे. कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी ती आहे ती 34 फूट 10 इंचावर आता पंचगंगा वाहत असलेला आपल्याला दिसून येत आहे. तर जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. राजारंग धरण जे देखील आता 69% भरलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल, जिल्हापती व्यवस्थापन कक्ष असेल, आता अलर्ट मोडवर आलेला आहे. कारण गेल्या 2 महापुराच्या पार्श्वभूमीवर कोणतीही हानी होऊ नये यासाठी आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. त्यामुळे एकंदर NDRFच्या पथकामार्फत नदीकाठच्या गावांना देखील सतर्कता इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यातील ग्रामस्थांना देखील आता महापुराचा सामना कसा करायचा याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. श्रीकांत पाटील, न्यूज 18 महाराष्ट्र, कोल्हापूर.